हॅलो, नमस्कार. मी रश्मी तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये मनापासून स्वागत करते. सो आज आहे आमच्या लग्नाची ॲनिव्हर्सरी. लग्नाला 12 वर्ष पूर्ण झालेले आहेत, त्यामुळे सो भारी वाटते. खूप स्पेशल फील असं आल्यासारखं वाटते. आणि आता एक सरप्राईज आहे असं सांगतायत हे. सो ते काय आहे सरप्राईज ते मला पण इतकी आयडिया नाही आहे. सो बघूया आता हेच सांगतील की नक्की काय आहे आणि कुठे घेऊन जाणार आहे ते. जाणार आहे पण आत्ताच काय सांगणार नाही. तरी पण सांगत नाही. तरी पण सांगत नाही. या ठिकाणी जाईल त्या ठिकाणी जाता जेव्हा समजेल तेव्हाच. हा, सो तिथे गेल्यावरतीच कळेल. सरप्राईज सरप्राईज राहणार नाही. राहणार नाही ना. म्हणजे एक्झॅक्टली कुठे जायचंय हे मला पण आयडिया नाही आहे. तर बघूया तिथे गेल्यानंतरच आता कळणार आहे नक्की काय सरप्राईज आहे. फक्त सांगतायत की खूप मोठं सरप्राईज आहे आणि तुला आवडेल असं इतकंच सांगतायत. बाकी बघूया काय स्पेशल होणार आहे ते. सो चलो आम्ही निघतोय आता, रेडी झालोय. आणि छान म्हणजे आम्ही ठरवून झालंच नाही ते, ऍक्च्युली योगायोगानेच झालं म्हणावं की सेम साडी घेतली होती. ऑलरेडी मी साडी घेतली होती आणि नेमकं मग त्यांनी वेगळा घेतला होता आणि मी एक त्यांच्यासाठी घेतला होता. सो त्यांनी पुन्हा चेंज करून जाऊन त्यांना हाच आवडला आणि त्यांनी हाच घेतला शर्ट असं झालं. आणि ते योगायोगाने मॅचिंग झालं मग आमचं. तसंही मॅचिंग करायचा प्रयत्न असतोच बट हे योगायोगाने झालं आत्ताचं. सो चलो निघतो, लेट होतंय आणि मग नंतर दाखवते मी तुम्हाला बाकीचं सगळं. तर आज ॲनिव्हर्सरी स्पेशल काय बनवलेलं आहे मी दाखवते. डोसा, इडली आणि वडे. तर हे इथे साऊथ इंडियन आम्ही आज नाश्ता बनवला आहे इथे सगळं. आणि अजून एक प्लेट गरम ठेवून दिली आहे तिकडे, म्हटलं की जेव्हा कोणाला लागेल ते घेतील असं. इडली हो, वडा ढोसा आणि ही इडली आहे. सगळ्यांना माहिती आहे ॲनिव्हर्सरीच्या दिवशी असं स्पेशल साऊथ इंडियन डिश तुमच्या समोर ठेवली. बघा, ट्राय करा. तिला ओरडली ना मी म्हणून. हा चल सुरुवात कर. गरम आहे ना. तुला जे आवडत ते खा. कमेंट मध्ये प्लीज सांग काय खाऊ. डोसा खा. मला माहित होत तू तेच खा. मला दुसरं दे, सेम टू यू. सो चलो आता खाऊन घेतो आम्ही सगळेच तिकडे ठेवलेलं आहे अजून. आणि मग त्यानंतर पुढचा प्लॅन लगेच सेलिब्रेशन. म्हणजे सामान आणायला जायचं आहे रात्री. तरी सजवणार आहे ना म्हणजे संध्याकाळी सजवणार. कोण सजवणार आहे? मी नाही बाबा, मला वेळ नाहीये, मी बाहेर चालली आहे. चला आता. मला थोडा थोडा हे यायला लागलाय आता डाऊट की कुठे नक्की नेणार आहे ते, कुठे नक्की नेणार आहे ते थोडं थोडं समजायला लागलाय आता. तर हा या एरियात आलं की मला कळतं, कारण अजून एकदा पण मला असंच आणलेलं ह्यांनी ज्यूस प्यायलं म्हणून आणलेलं. आणि उसाचा रस प्यायला म्हणून इकडे आणलेलं मी. ते उसाचा रस इकडे कसा काय? आणि नेमकं ह्या ठिकाणी आलोय आपण आता. हा इथे दिसतंय नेम, तिथेच जायचंय 100%. Thank you.
आम्ही आलोय स्वरगंगा ज्वेलर्समध्ये आणि जेव्हापासून हे शॉप स्टार्ट झालेलं आहे तेव्हापासून आमची शॉपिंग इथे असते आणि मी दाखवते तुम्हाला. तो इथे त्यांचा स्टाफ आहे सगळा आणि हे आहेत ओनर स्वरगंगा शॉपचे. आणि नेहमी मला वाटतं सुरुवातीपासून जेव्हापासून आम्ही इथे खरेदी केली आहे तेव्हापासून ह्यांनीच दिलेलं आहे, कारण की नेहमी जेव्हा येतो की तेव्हा हे असतातच. आणि स्टाफ जो आहे ना, तर खूप छान स्टाफ आहे. नेहमी आपल्याला जे पाहिजे असतं ना, नेमकं आपल्याला जे आवडतं ते हे लोक काढून देत असतात. त्यामुळे मला पर्सनली खूप छान वाटतं इथे शॉपिंग करून. आणि हे अशा प्रकारे शॉप आहे आणि बाजूच्या सेक्शनमध्ये जे सगळं आहे तर ते सगळं सिल्वर आहे, म्हणजे चांदीचे दागिने आहेत. सो बाकीचं पण थोडंसं मी दाखवेन तुम्हाला. आणि त्याचबरोबर अजून सांगायचं म्हणजे की इथले जे दागिने आहेत ते खूप छान आहेत, अगदी प्युअर आहेत, हॉलमार्कवाले दागिने आहेत. त्यामुळे अगदी ट्रस्टेबल आहे, तुम्ही कधीही येऊन इथे शॉपिंग करू शकता. खूप छान आहे. आम्ही बरेच वर्ष झालं, आमची सगळी गोल्डची जी शॉपिंग आहे तर ती इथेच असते. सो थोडंसं मी यांना सुद्धा विचारेन काही प्रश्न. सो आपण बॅक कॅमेराने जाऊया तिकडे. शॉपला किती वर्ष झालेले आहेत? आणि टोटल 25 वर्ष झाले. हा शोरूमला 8 वर्ष झाले. आधी सेक्टर 6 ला होतं. टोटल 25 वर्ष नेरूलमध्ये झाले. आणि पहिल्यापासून आम्ही हॉलमार्क टार्गेट करतो. हॉलमार्क मध्ये आमच्या इकडे सगळे ज्वेलरी आहे, टेम्पल, एंटीक, कोल्हापुरी, ओके, मशीन मेड, जे पाहिजे ते सगळे व्हेरायटी भेटेल तुम्हाला. आणि एक्सचेंज 100% आहे. 916 हॉलमार्कचे दागिने 100% एक्सचेंज. आणि जर तुम्हाला कधी समजा की रागाला पैसे लागले, गरज लागली, तरी फक्त 3% कट करून पैसे रिटर्न भेटतात. आपल्याकडे जे मार्केट रेट आहे त्याच्यात 3% मिळतात. आणि ग्राहकांचा कसा प्रतिसाद आहे आपलं इथे स्वरगंगाला? ग्राहकांना चांगला आहे आणि त्यांचे ज्याचे डिझाईन आवडतात असे आम्ही ठेवतो. एक ते एक डिझाईन व्हरायटी आपल्याकडे सगळे आहे. नेहमी ऑफर सुद्धा असतात, दिवाळीला ऑफर असते. हो हो, दरवर्षी स्कीम पण काढतो आम्ही दिवाळीला. खरेदी एवढी मोठी खरेदी तेवढा मोठा गिफ्ट पण असतो. थँक्यू. लग्नाचे वाढदिवसाचे आमच्या सोनंका सरकारने तुम्हाला गिफ्ट दिलेला आहे स्वरगंगाच्या पूर्ण टीम कडून दिलेला आहे. थँक्यू सो मच. थँक्यू. चलो निघालोय आम्ही. खूप भारी वाटलं तिथे गेल्यानंतर. इतकं म्हणजे
हेच नव्हतं, ते असं एक्सपेक्टेड नव्हतं की हे असं काहीतरी होणार आहे म्हणून. असंच असतं नेहमी. हा तेच, म्हणजे काहीही मला कल्पना नव्हती, कसलीच कल्पना नव्हती याची. हे नेकलेस मला, हे नेकलेस आहे आणि त्याचे हे इयरिंग्स सुद्धा आहेत, त्यामुळे मस्त भारी वाटते. आणि मेन म्हणजे तिथला स्टाफ इतका चांगला आहे, खूप छान, म्हणजे नेहमी नेहमी सपोर्ट करत असतात आणि नेहमी तुम्हाला हवं तसं कलेक्शन दाखवतात. न्यू न्यू किंवा काही सजेशन असेल ना तर ते सुद्धा नेहमी देत असतात. आणि माहिती नाही हे कसं काय यांनी हे केलं, ते खूप छान एकदम नाजूक असं डिझाईन आहे आणि मस्तच एकदम. आणि मला नेहमी गोल्ड ज्वेलरी ही अॅनिव्हर्सरीला मिळतच असते. गेल्या वर्षी पण गोल्ड ज्वेलरीच मिळाली होती, म्हणजे प्रत्येक आता लग्नाला आमच्या इतकी वर्ष झालेली आहेत, 12 वर्ष झालेली आहेत, पण कधी म्हणजे असं चुकलं नाही की अॅनिव्हर्सरीला गोल्ड दिलं नाहीये, ते नेहमी अॅनिव्हर्सरीला गोल्डच असतं. मले इतर वेळी चुकत असतं पण अॅनिव्हर्सरीला गोल्ड असतं. सो थँक्यू सो मच तुम्हाला सुद्धा. मला आवडलेलं आहे पण तुला आवडलं का नाही? नाही, मला खूप आवडलं, मला पण खूप आवडलं, खूप छान आहे, एकदम नाजूकस आहे असं आणि मस्त दिसतंय. हे म्हणजे डेली वियर करायला सुद्धा खूप छान आहे असं मला वाटलं नव्हतं की हे मला मिळेल म्हणून. भारीच वाटतंय. आणि आमच्या मॅडम आता मोबाईलमध्येच आहे, ते सतत मोबाईलमध्ये असतात. मला ना खूप तिथल्या स्टाफचं खरंच खूप कौतुक वाटतं की सगळ्यांनी खूप हे केलं, तिथे खूप कॉपरेट करतात. हा खूप नेहमी नेहमी सगळ्या, हा गेला गेला त्यांनी ड्रिंक कॉम्प्लिमेंटरी त्यामुळे. आणि मग नंतर अॅनिव्हर्सरी आहे म्हटल्यानंतर त्यांनी ऑन द स्पॉट ते गिफ्ट दिलं, स्पेशल असं गिफ्ट दिलेलं आहे. म्हणजे ते एक्सपेक्टेड नव्हतं आम्हाला की ते आहे अॅनिव्हर्सरी म्हटल्यानंतर त्यांनी ते ऑन द स्पॉट हे केलेलं आहे. सो चलो आता हे तर सरप्राईज झालेलंच आहे, आता बघूया आता कुठे जायचंय ते असं. आणि खरं तर प्लॅन खूप वेगळे वेगळे होते किंवा ठरवलेलं काहीतरी वेगळंच होतं, परंतु ऍक्च्युली ते तसं होतंच नाही ठरवलेलं, पण दुसरंच कुठेतरी आम्ही जातो असं होतं. कारण की ते ना जुळून पण याव्या लागतात, प्रत्येक गोष्ट जुळून यावी लागते, सगळ्या गोष्टी होत नाही. ते भले आता सुट्टी घेतली आहे त्यांनी, खास अॅनिव्हर्सरीसाठी सुट्टी घेतलेली आहे, पण जायला मिळत नाही कारण मुलांचे एक्झाम आहेत. आता ह्याला सुट्टी तर त्याला सुट्टी नाही, मग हे असं होत असतं. सो तरीसुद्धा बघूया, काही मॅनेज झालं तर नक्कीच, कारण की हेच एक निमित्त असतं की आपण कुठेतरी फिरायला जातो, एन्जॉय करतो, नाहीतर मग आहेच आपलं नेहमीच. चलो उठो, जल्दी उठो, तिकीट तेच ना, इकडे चला तिकडे चला, हे तर नेहमीच असत. शुभ श्याम काय रे दादा, ती कोणतं गाणं रे? कोणतं शुभ श्याम तंग मत कर, शुभ श्याम पापा के अभस कर दादू. असं असतं नेहमी, सकाळी उठा, सकाळी टिफिन बनवा, स्कूलला सोडा, मग तुम्ही लगेच सकाळी उठा, टिफिन घ्या, पोलीस स्टेशनला जा, हे असं असतं. त्यामुळे थोडस वेळ काढून सगळ्यांनी असं एन्जॉय करायला पाहिजे कुठेतरी तेवढंच. स्टॅच्यू, सो चलो आता कुठे आणले बघते. ज्वेल ऑफ मोनाली मुंबई दिसते इथे.